निष्ठा श्रद्धा ठेवा करो सर्व भक्त तुझे जाना महाराजांच्या गादीवर कोणी नाही आहे पण गादीवर बसायला काय असं नाही आहे पण महाराजांचा जे माझं कार्य करेल तो माझा माझ्या हृदयातला माझा सख्खा भाऊ जरी असाल असेल तर माऊलीचं काम करत असेल राष्ट्राचं काम करत असेल तर तो माझा आहे नाही तो माझा नाही असं महाराजांनी असताना स्पष्ट केलेले महाराज हयातीत असताना आता महाराज शरीराने नाही आहे असं काही जण म्हणतात महाराजांनी देह ठेवला आहे मिळून तो देह ठेवला आहे शरीराने ठेवला आहे पण महाराजांना आत्ता बोलव की महाराज आत्ता येतात महाराजांना बोलवलं होतं त्यावेळेस मी तर 15 मिनटं लागले विमानाने यायला 5 मिनटं लागले पण आता 5 सेकंदही नाही लागत बोलवले की महाराज बाजूला येऊन बसतात कारण महाराजांनी शरीर सोडून दिलेले आणि ह्या परमात्म्याने सर्व महाराजांच्या स्वरूपातून आपण हे सर्व पाहत आहोत म्हणून आज मंदिर उघडलेले 3.5 महिने झाले मंदिर उघडलं होतं मंदिर उघडलंच नाही महाराजच आपल्या घरी आलेले हे विश्वाचे माझे घर म्हणून महाराजांनी आत्ता या आज्ञेत सांगितलेलं की माझं कार्य करा माझं ठेवा प्रतिष्ठा नाव याच्यासाठी बाजूला करा हे देह परत मिळणार नाही म्हणून अशी महाराजांची ही एवढी शक्ती या ठिकाणी ठेवलेली महाराजांनी आता 1 महिनाभरपर्यंत आपल्याला जिथपर्यंत मंदिर उघडणार नाही तिथपर्यंत आता बॅटरी चार्जिंग करून घ्या परत उघडेपर्यंत आपल्याला घरी बसायचं उघडा ना उघडामध्ये येऊन द्या उघडा ना असं म्हणायचं नाही कुठल्याही मंदिरात जाऊ नका घरीच बसून आपण ही साधना उपासना सातत्याने करत राहायला भूतशुद्धी म्हणतात ही फक्त गुरुवार सोमवार घेत होते पण महाराजांची आज्ञा आली जोपर्यंत लॉकडाऊन उघडत नाही मंदिरं स्वतः उघडत नाही तोपर्यंत ही भूतशुद्धी घ्यायची म्हणून 20 मिनिटाची उपासना आहे सर्वांनी पाठीत करून टाकतात दृष्टी माऊलीकडे येत असेल तसा हवा दुर्गा चिंतान